मगाशी मी आमदार धंगेकरांचं भाषण ऐकत होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोडून सगळे लोक कसब्यामध्ये प्रचाराला आले, धंगेकरांचा पराभव करण्यासाठी आले. मोदी फक्त भ्रष्टाचारांच्या प्रचाराला जातात कडक एकदम. राहुल कुलच्या येणार ते जो भ्रष्टाचार करत नाही त्याला भाजपात स्थानच नाही. आणि भ्रष्टाचार सुद्धा लहान नाही आहे, कोटी 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 कोटीच्या खाली नाही. त्यांना आता लाख वगैरे समजत नाही, 50 खोके 100 खोके आणि मग एकदम ओके. मी आभारी आहे रमेशाप्पा थोरात, बापू ताकवणे आणि ॲडव्होकेट महामुनी यांचा की त्यांनी माझ्यासमोर भ्रष्टाचाराचं, या राज्यातल्या भ्रष्टाचाराचं, सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं प्रकरण आणलं. अनेक दिवस माझ्या हे मागे लागले होते, ॲडव्होकेट महामुनी आणि ताकवणे. भेटायचं आहे भेटायचं आहे भेटायचं आहे आणि मला खरोखर वेळ नव्हता. अरे मला तुरुंगात टाकला होता, मला वेळ कुठे होता? मला तुरुंगात का टाकलं माहिती आहे का? मी काही केलं नव्हतं म्हणून टाकलं. अरे मी माझ्या एका भावाकडून 50 लाख रुपये घरासाठी घेतले, घर नाही, ते परत केले, परत केले. ईडी आली, हे तुमचं सरकार हे बनत असताना हा सरकारमध्ये अडथळा ठरेल, घेऊन गेले. मी काही त्यांच्या पाया नाही पडलो, मला घेऊन जाऊ नका, मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो, मला सोडा, मला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाका, मला स्वच्छ करा, मला पवित्र करा. मी म्हटलं चला घेऊन. किती दिवस ठेवणारात मला? किती दिवस ठेवणार? अरे मला तुरुंगाची भिंत अडवू शकली ना बाहेर येण्यापासून, तर 144 कलम आम्हाला काय अडवत आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.